नमस्कार मुलांनो, आपण मागच्या पाठात काय पाहिलं होतं? आपण राणी लक्ष्मीबाईचा पाठ बघितला आणि आता ह्या भागामध्ये आपण जे पाठ्यपुस्तकाच्या शेवटी आपल्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी काय आपल्याला लिंग वचन समानार्थी शब्द विरुद्ध अर्थ शब्द शब्द समूहासाठी शब्द वाक्प्रचार सामान्य ज्ञान यासारखी काय आहे माहिती आहे. तर आज आपण काय पाहणार आहोत? फक्त समानार्थी शब्द. काय पाहणार आहोत? समानार्थी शब्द. चला तर मग पाहूया समानार्थी शब्द. समानार्थी शब्द म्हणजे काय? तर समानार्थी शब्द म्हणजे त्याच्या सारखाच. एका शब्दाला आपण काय असतात? अनेक नावे असतात. काय असतात? अनेक नावे असतात. जसं की तुम्ही किंकर याला दास म्हटलात किंवा सेवक म्हटलात तरी अर्थ काय होतो? एकच होतो. त्याचा अर्थ काय होत असतो? एकच होत असतो. म्हणून त्याला काय म्हणतात? त्याच्या सारखाच. समानार्थी म्हणजे काय? त्याच्या सारखाच. समजलं? समानार्थी म्हणजे लक्षात ठेवायचं की काय चिन्ह असतं? बरोबरचं चिन्ह असतं, म्हणजे त्याच्या बरोबरच किंवा त्याच्या सारखाच. दुसरा काय आहे? सूर्य. आता सूर्याचं दुसरं नाव काय आहे? रवी प्रभाकर. काय आहे? रवी प्रभाकर. हत्ती. हत्तीला आपण गज म्हटलं काय? गज म्हटलं काय आणि हत्ती म्हटलं काय तरी पण त्याचं नाव काय असतं? एकच असतं. म्हणून त्याला काय म्हटलं आपण? समानार्थी शब्द. पुढे आहे शेतकरी, कृषक, पृथ्वी, धरणी, बाग, उपवन, बगीचा, प्रवीण, निपुण, कुशल. पुढे बघू ईश्वर. आता ईश्वरला काय आहे? परमेश्वर, प्रभू. काय म्हणजे ईश्वरला परमेश्वरी म्हटलं आहे तरी आपली प्रार्थना तिकडे जाणार आहे आणि प्रभू म्हटला तरी प्रार्थना आपली ईश्वराकडे जाणार आहे. म्हणजेच एका शब्दाला काय असतात? अनेक नावे असतात. काय असतात? अनेक नावे असतात. समुद्र, सागर, सोने. सोनेला काय आहे? कांचन, कनक. तुम्ही काय म्हणू शकता? कांचन पण म्हणू शकता, कनक पण म्हणू शकता. पाय. पायला आपण काय म्हणू शकतो? चरण, पद. पाणी. पाणीला काय म्हणू शकता? जल, उदक, नीर. पुन्हा पत्नी. आता पत्नीला काय आहे दुसरं? अर्धांगिनी कांता. काय? अर्धांगिनी कांता. पुन्हा जीवन. जीवनला आपण काय म्हणू शकतो? आयुष्य. काय म्हणू शकतो? आयुष्य. बघूया पुढे. डोके. डोके म्हणजे काय? आपण त्याला काय म्हणू शकतो? मस्तक शिर. काय म्हणू शकतो? मस्तक शिर. गर्व, अहंकार, काळजी, चिंता, तारुण्य, येवन, कासव, कुर्म, धन, द्रव्य, पैसा. अशा प्रकारे काय बघितलं आपण? समानार्थी शब्द. समानार्थी शब्द म्हणजे काय तुम्हाला कळालं का? नेमकं समानार्थी शब्द म्हणजे काय? तर त्याच्यासारखा दुसरा शब्द, म्हणजेच तो शब्द पण त्याला काय असतात? अनेक नावे असतात. कळालं? ही शब्द तुम्हाला काय करायची? तुमची जी वही आहे ना, त्या वहीमध्ये स्वच्छ आणि सुंदर अक्षरामध्ये लिहून काढायचे. बाय बाय. पुन्हा भेटू.